तो सगळ्यांनी अटेंडन्स लावली, टेक्स्टबुक ओपन केले. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, माझा आवाज क्लिअर येतो ऐकायला सगळ्यांना? ओके, तर आपण आज फर्स्ट स्टँडर्डचा लेसन घेऊया. पहिले फर्स्ट स्टँडर्डचा पहिले न्यू चॅप्टर बघूया मॅथ्सचा, आणि नंतर सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आहेत का क्लासमध्ये? तर कोण ऍड झालं तर आपण सेकंड स्टँडर्डचा सुद्धा लेसन नेक्स्ट स्टार्ट करूया. ओके, तर पहिले आपण आता फर्स्ट स्टँडर्डचा लेसन स्टार्ट करूया. स्क्रीन दिसते का सांगा एकदा मला? स्क्रीन विजिबल आहे? ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? पेरिंग, लेस, मोर बघितलं होतं ना आपण? सगळ्यांनी होमवर्क केला? लेस, मोर, कुठल्या पिक्चर मध्ये काय लेस चिल्ड्रन्स आहेत, मोर चिल्ड्रन्स आहेत, आणि लेस मोर कुठ आपण कंपेअर करायचं असेल तर कसं करू शकतो? पेअरिंग करून एकमेकांना पेअर करायचंय, मॅच करायचंय, मग आपल्याला कळेल की कुठल्या कॉलम मध्ये किती लेफ्ट म्हणजे किती जास्त हे आहेत ऑब्जेक्ट्स या बोर्ड्स वगैरे. इथे जे तुम्हाला ऑब्जेक्ट दिलेले असेल ते आपल्याला समजतं कुठल्या पिक्चर मध्ये किती जास्त ऑब्जेक्ट आहे, कुठल्या पिक्चर मध्ये किती लेस ऑब्जेक्ट आहे. तर लास्ट टाइम आपण हे बघितलं होतं, सगळ्यांनी होमवर्क केला फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट लेस मोरचा. ओके, तर आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करूया. ओके, तर न्यू लेसन लेसनचं नाव काय? इन्क्रीजिंग ऑर्डर, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर. तर आज आपण काय बघणार आहोत? इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर. तर इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? तर बघा, इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? चढता क्रम म्हणजे ए वन टू म्हणजे इन्क्रीज होतोय, इन्क्रीज होतोय म्हणजे वाढतोय. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? इन्क्रीज म्हणजे काय? वाढणे ना. तर इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक एक ऍड करून ती स्टेप्स काय करतोय? ऍड करतोय, आणि ती ऑर्डर आपण एक एक पुढे जातोय, ती स्टेप एक एक आपण पुढे जातोय. आणि डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? पाठीमागे येणे. डिक्रीज म्हणजे कमी होतो ना, तर एक एक स्टेप आपण काय करतोय? पाठीमागे जातोय. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? कमी कमी एक एक स्टेप पाठी पाठी जाणे. कळलं? इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? एक एक स्टेप पुढे जाणे. इन्क्रीज म्हणजे इन्क्रीज होणे. म्हणजे तुमच्याकडे आता फोर चॉकलेट्स आहे, त्या फोर चॉकलेट मध्ये जर तुम्ही एक चॉकलेट ऍड केला तर किती झाले? फाईव्ह. तर हे इन्क्रीज झालंय, वाढले. मग फोर नंतर काय येतं? फाईव्ह. मग फाईव्ह चॉकलेट मध्ये परत तुम्ही एक चॉकलेट ऍड केला तर किती झाले? सिक्स चॉकलेट झाले. मग काय झालं? सिक्स झालं. असं इन्क्रीज होणे, एक एक ऍड केलं म्हणजे काय होतंय? इन्क्रीज होतोय. आणि डिक्रीज होणे म्हणजे काय? डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? कमी कमी पाठी पाठी जाणे. तर आता तुमच्याकडे जे सिक्स चॉकलेट याच्यात मी एक चॉकलेट काढून घेतला तर किती झाले तुमच्याकडे? फाईव्ह. परत त्या फाईव्ह मधून एक चॉकलेट काढून घेतलं मी तर किती झाले? फोर. हे काय होतंय? डिक्रीजिंग म्हणजे कमी कमी होतंय, डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे पाठी पाठी जाते. कळलं सगळ्यांना? तर आपण बघूया तुमच्या लेसन मध्ये काय दिलंय चॅप्टर मध्ये. काउंट द ब्लॉक्स टुगेदर विथ रमा. तर आपण रमा सोबत काय करूया? तर हे ब्लॉक्स आहेत ते काउंट करूया. ओके, तर सगळ्यांनी आता काउंट करायचं. ओके, राईट द नंबर बिलो द पिक्चर. आणि काउंट करून खाली सर्कल मध्ये त्याचा नंबर, किती नंबर किती पिक्चर आहे ते त्या सर्कल मध्ये लिहायचंय. अँड मेक अ टॉवर ऑफ ए गिवन नंबर ऑफ ब्लॉक्स. आणि त्या ब्लॉक्स एक एक ऍड करत काय करायचं? त्याचा टॉवर तयार करायचंय. टॉवर माहितीये ना, उंच टॉवर, उंच. तर त्याच्यावर एक 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 आपण त्याची
काय करायचे, असे टॉवर तयार करायचे, बिल्डिंग तयार करायचे. कधी तुम्ही गेम खेळत असाल ना घरी, ते ब्लॉक्स माहित आहे ना तुम्हाला, ब्लॉक्स ब्लॉक्स सगळ्यांना माहित असतील. ते तुम्ही एकमेकांवर असं जॉईन करून करून त्याची बिल्डिंग वगैरे तयार करता. तर तसंच आपल्याला इथे काय करायचं, ब्लॉक्स एकमेकांवर ठेवून त्याचं टॉवर तयार करायचंय. तर चला आता मला कोण काउंट करून दाखवणार. आता रमाकने पहिला ब्लॉक काउंट केला, तर तिच्या तिने पहिला ब्लॉक काय काउंट केला, वन. तिथे एकच ब्लॉक आहे तो वन. सेकंड किती ब्लॉक आहे कोण सांगणार मला? ओके कनिष्का, कनिष्का सांगा किती आहेत? टू. व्हेरी गुड. आता टू नंतर माइक ऑफ करा. टू नंतर किती ब्लॉक्स दिले? वन टू थ्री. थ्री ब्लॉक्स दिले त्यांनी आपल्याला, काउंट करून दिले थ्री ब्लॉक्स आहेत. थ्री नंतर आता किती ब्लॉक्स आहेत? कोण जिज्ञासा काउंट कर, थ्री नंतर किती ब्लॉक्स आहेत? किती आहे? फोर. फोर बॉक्सेस आहेत, फोर ब्लॉक्स आहेत. फोर नंतर किती आहेत? कोण करणार काउंट? वल्लभ काउंट कर, फोर नंतर किती ब्लॉक्स आहेत? फाइव. काउंट केले, वन टू थ्री फोर फाइव. फाइव आहे, व्हेरी गुड. आता फाइव नंतर इथे किती आहेत? वन टू थ्री फोर फाइव सिक्स. सिक्स आहेत. तर इथे नंबर लिहिलाय सिक्स, तर तुम्हाला सुद्धा खाली नंबर लिहायचा आहे. वन नंतर टू थ्री फोर फाइव सिक्स. सिक्स नंतर काय? वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन. सेवन. सेवन नंतर काय? वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट. एट नंबर लिहिलाय. तसंच इथे कुठला आहे? वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन. नाइन. तर आपण हे सगळे बॉक्स काय केले? काउंट केले. तर आता ह्याच्यामध्ये काय होतंय बघा, एक एक ब्लॉक ऍड होतोय ना सगळ्यांमध्ये, होतोय ना सगळ्यांमध्ये एक एक ब्लॉक. पहिले रमानी एकच ब्लॉक ठेवला, त्याच्यावर अजून एक ब्लॉक ठेवला, तर किती झाले? टू झाले. त्याच्यावर अजून एक ब्लॉक ठेवला, तर किती झाले? थ्री झाले. त्याच्यावर अजून एक ठेवला, फोर. म्हणजे काय होते, हे ब्लॉक्स काय चाललेत? वाढत चाललेत, वाढत चाललेत ना ब्लॉक्स, म्हणजे इन्क्रीज होत आहे. त्यालाच काय बोलतात? इन्क्रीजिंग ऑर्डर. जसे जसे ब्लॉक्स वाढत चाललेत म्हणजे इन्क्रीज होत चाललेत, त्यालाच काय बोलतात? इन्क्रीजिंग ऑर्डर. कळलं? कळलं? वन टू नाईन कसे इन्क्रीज झाले ब्लॉक. ओके, तर आता आपण डिक्रीज पण बघूया त्याचं. तर डिक्रीज कसं करणार, तर डिक्रीजिंग ऑर्डर कसं करणार, मी तुम्हाला बोर्डवर दाखवते. ओके चला बोर्डवर लक्ष द्या. योगिता म्हात्रे क्लासमध्ये एकतर राहा नाहीतर लेफ्ट व्हा.
सारखं सारखं लेफ्ट आणि इन नका करू. माझा माइक सुद्धा ऑफ केला होता. सगळ्यांना माझा आवाज येत होता? माझा आवाज येत होता का मगाशी मी जे शिकवलं बोर्डवर? सगळ्यांना कळालं? हो की नाही? ओके. तर कोणीही सेल मोबाईलला हात लावायचा नाही, आधीच सांगितलंय मी. एकमेकांचं माईक ऑफ करतायत, ते मला कळत नाहीये की माईक ऑफ झालंय की नाही झालंय. मग तुम्हाला आवाज नाही येते. ओके, किती वेळा सांगायचं? परत असं केलं तर क्लासमधून लेफ्ट करण्यात काढून टाकण्यात येईल. ओके, इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा जरा. पॅरेंट्सनी जरा लक्ष द्या, मुलं काय मोबाईल सेल मध्ये काय करतायत ते बघा. ओके, तर कुठे होतो आपण? डिक्रीजिंग ऑर्डर. तर कळालं डिक्रीजिंग ऑर्डर? काय केलं मी, पहिले इथे 5 ब्लॉक्स काढले. तर 5 ब्लॉक्स मधून मग नंतर त्यांनी काय, मी काय केलं, हा वरचा ब्लॉकला काय केलं, कमी केलं, लेफ्ट केलं, काढून टाकलं, डिक्रीज केलं. मग किती राहिले ब्लॉक माझ्याकडे? 1 2 3 4, 4 राहिले. या 4 मधून सुद्धा मी हा वरचा ब्लॉक काय करून टाकला, काढून टाकला. तर किती राहिले माझ्याकडे? 1 2 3. किती राहिले? 3. मग 3 मधून सुद्धा मी काय केलं, हा वरचा ब्लॉक काढून टाकला. तर किती राहिले? 1 2. आणि 2 मधून सुद्धा एक ब्लॉक काढून टाकला, तर काय राहिला? 1. तर असं मी काय केलं, डिक्रीज केलं, एक एक कमी केले नंबर. कळलं आता? कळालं का फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट? ओके, आता पुढे काय सांगितलं त्यांनी बघूया आपण. वी हॅव लर्न द नंबर्स फ्रॉम 1 to 9 इंक्रीजिंग ऑर्डर. तर आता आपण इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये, तुम्हाला मी मगाशी शिकवलं, आणि वी कॅन राईट दिस नंबर्स इन रिव्हर्स ऑर डिक्रीजिंग ऑर्डर. आता हे नंबर्स तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये सुद्धा लिहायचे. ओके, तर डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये कसे लिहिणार? पहिले नाईन ब्लॉक काढायचे. 9 ब्लॉक काढल्यानंतर काय करणार तुम्ही? त्याच्यातून एक डिक्रीज करणार. डिक्रीज करणार म्हणजे कमी करणार. मग किती झाले? 8. मग त्याच्यातून अजून तुम्ही एक डिक्रीज करणार. मग किती झाले? 7. त्याच्यामधून अजून एक डिक्रीज करणार. मग झाले 6. असं कमी कमी करत तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर लिहायचंय. ओके, कळालं ना कसं लिहायचंय सगळ्यांना? डिक्रीजिंग ऑर्डर कसं लिहायचं कळालं ना? ओके, तर पुढे बघूया आता काय सांगितलं त्यांनी. ऑब्झर्व द नंबर्स रिटन इन अ डिक्रीजिंग ऑर्डर. आता इथे बघा, तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत, ते कसे लिहिलेत, कुठल्या ऑर्डर मध्ये? 7 6 5 4 3 कसे नंबर झाले ते? पहिले 7 लिहिलाय, नंतर काय लिहिलंय? 6 लिहिलाय, नंतर 5 लिहिलाय, नंतर 4 लिहिलाय, आणि नंतर 3 लिहिलाय. म्हणजे काय झालंय, एक एक कमी होतोय ना नंबर. एक एक नंबर कमी होतोय. 7 नंतर 6, 6 नंतर 5 लिहिलंय, 5 नंतर 4 लिहिलंय. म्हणजे एक एक कमी होतोय. कमी होतोय म्हणजे काय होतंय? डिक्रीज होतोय. म्हणजेच हा कुठला ऑर्डर आहे? डिक्रीजिंग ऑर्डर आहे. कुठला ऑर्डर आहे? डिक्रीजिंग ऑर्डर आहे. कळालं सगळ्यांना? एक एक नंबर डिक्रीज होतोय म्हणजे हा काय? डिक्रीजिंग ऑर्डर आहे. कळालं सगळ्यांना डिक्रीजिंग ऑर्डर? ओके, आता मी बोर्डवर काय लिहिणार नंबर्स, तर ते मला सांगायचे तुम्ही इंक्रीजिंग ऑर्डर आहे की डिक्रीजिंग ऑर्डर आहे. ओके, चला बोर्डवर मी लिहिते नंबर. तर मला कोण सांगणार हे जे ऑर्डर आहे 3 4 5 6 7, ही मी जो ऑर्डर नंबर्स लिहिले ती इंक्रीजिंग ऑर्डर आहे की डिक्रीजिंग ऑर्डर आहे? कोण सांगणार मला? कनिष्का सांग बाळा, कुठली ऑर्डर आहे ही? कनिष्का, इंक्रीजिंग इंक्रीजिंग, कुठली? इंक्रीजिंग इंक्रीजिंग म्हणजे व्हेरी गुड. तर इंक्रीजिंग ऑर्डर काय आहे ही? तर इथे 3 आहे, 3 नंतर काय आलाय? 4 आलाय, म्हणजे ऍड होतो एक नंबर.
नंतर 5 आलाय, म्हणजे अजून एक ऍड झाला. 6 आलाय, अजून एक ऍड झाला. 7 आलाय, अजून एक ऍड झाला. ऍड होतोय म्हणजे काय? ही काय? इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. इन्क्रीजिंग कुठली ऑर्डर आहे? इन्क्रीजिंग. कळालं सगळ्यांना कसं इन्क्रीजिंग ऑर्डर आहे? ओके, आता अजून एक देते तुम्हाला सांगायचं सगळ्यांनी. आता मला हे कोण सांगणार? हे जे नंबर्स लिहिले ते इंक्रीजिंग ऑर्डर आहे की डिक्रीजिंग ऑर्डर आहे? जिज्ञासा सांग. डिक्रीजिंग डिक्रीजिंग कुठली? डिक्रीजिंग. ओके, व्हेरी गुड. तर कुठला ऑर्डर आहे? हा डिक्रीजिंग ऑर्डर आहे. का डिक्रीजिंग ऑर्डर आहे? कारण इथे एक एक नंबर काय होतोय? डिक्रीज होतोय. डिक्रीज होतोय म्हणजे काय? कमी होतोय. बघा इथे 5 नंबर आहे ना, 5. 5 नंतर 4 आलाय. 4 आलाय का? तर 5 मधून एक त्यांनी ब्लॉक काढून टाकला असेल म्हणून 4 आलाय. एक नंबर कमी केला. 4 नंतर काय आलाय? 3. एक नंबर 4 मधून परत त्यांनी एक नंबर कमी केला, 3 आला. 3 मधून एक नंबर कमी केला, वो 2 आला. नंतर लास्टला 1 आला. म्हणजेच हे काय आहे? डिक्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग कुठला ऑर्डर आहे? डिक्रीजिंग ऑर्डर. कळालं सगळ्यांना कसं इंक्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर ओळखायचं? ओके, आता मला अजून कोण सांगणार? कोण सांगणार मला हे ऑर्डर, हे नंबर्स आहेत ते इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये आहेत की डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये? मधुरा सांग. हे जे नंबर्स आहेत ते इंक्रीजिंग ऑर्डर आहेत की डिक्रीजिंग ऑर्डर आहे? मधुरा इंक्रीजिंग कुठले आहे? इंक्रीजिंग इंक्रीजिंग. ओके, व्हेरी गुड. तर काय इंक्रीजिंग आहे? इथे कुठले नंबर आहे? 11. 11 मध्ये नंतर आपण 1 ऍड केल्यानंतर काय होणार? 12. 12 मध्ये परत 1 ऍड केलं तर काय झालं? 13. 13 मध्ये अजून एक ऍड केला, 14. 14 मध्ये परत ऍड केला, 15. तर हे काय इंक्रीजिंग काय ऑर्डर आहे? कुठला ऑर्डर आहे? इंक्रीजिंग ऑर्डर. ओके, आता अजून एक सांग देते मी. ओके, तो मला हे कोण सांगणार हे नंबर्स इंक्रीजिंग ऑर्डर आहे की डिक्रीजिंग ऑर्डर आहेत? 17, 16, 15, 14 कोण सांगणार मला? वल्लभ डिक्री सांगशील? वल्लभ सांगशील? यस हाँ, तो कुठले डिक्रीजिंग कुठले? डिक्रीजिंग डिक्रीजिंग. वेरी गुड. तर काय है? डिक्रीजिंग है का? कारण इथे 17 नंबर है पहिला. 17 मधून आपण एक नंबर कमी केला, डिक्रीज केला, तर काय होणार? 16 होणार. परत 16 मधून एक नंबर डिक्रीज केला तर काय होणार? 15. 14 मधून एक नंबर 15 मधून एक नंबर कमी केला तर काय होणार? 14. तर काय आहे? इट इज अ डिक्रीजिंग ऑर्डर. ओके, कळालं सगळ्यांना. आता डिक्रीजिंग ऑर्डर अँड इंक्रीजिंग ऑर्डर सगळ्यांना फाइंड आउट करता येतील ना? होमवर्क मध्ये देणार आहे मी. ओके, आता पुढे बघूया आपण. आता इथे तुम्हाला क्वेश्चन दिले बघा. राइट इन द इंक्रीजिंग ऑर्डर. ओके, तर तुम्हाला इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहायचं आहे. तर पहिला स्टार्टिंग नंबर त्यांनी दिलाय तुम्हाला, त्याच्या पुढे तुम्हाला इंक्रीजिंग नंबर लिहायचे आहेत. इंक्रीजिंग ऑर्डर नी लिहायचे नंबर. तर पहिला नंबर काय दिलाय? 5. तर 5 च्या नंतर इंक्रीजिंग ऑर्डर नी नंबर्स कसे लिहिणार? कुठले कुठले नंबर्स येणार का मला कोण सांगणार? 5 नंतर इंक्रीजिंग ऑर्डर नी जर तुम्ही लिहिलं तर कुठले नंबर्स येणार कोण सांगणार मला?
फाइव नंतर जर इंक्रीजिंग ऑर्डर नहीं लिहिला तर कुठला नंबर्स येणार, कुठले नंबर्स येणार? ओके, पहिलं जिज्ञासा सांग बाळा, कुठले कुठले नंबर्स येणार इंक्रीजिंग ऑर्डर नी? सिक्स सेवन एट नाईन, व्हेरी गुड. तर बघा, जिज्ञासाने आपल्याला सांगितलं इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये काय करतो आपण, ऍड करतो, एक एक नंबर ऍड करत जातो. द फाईव्ह नंतर काय होणार, सिक्स येणार. सिक्स नंतर काय येणार, सेवन येणार. सेवन नंतर एट येणार. एट नंतर नाईन येणार. तर कळालं सगळ्यांना कुठला इंक्रीजिंग, या इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये कुठले कुठले नंबर्स येणार फाईव्ह नंतर? सिक्स सेवन एट नाईन. ओके, तसंच आता आपल्याला इथे नेक्स्ट खाली दिलंय डिक्रीजिंग ऑर्डर फाइंड आउट करा सांगितलंय. राइट इन द डिक्रीजिंग ऑर्डर. आता इथे डिक्रीजिंग ऑर्डरचा पहिला स्टार्टिंग नंबर कुठला दिलाय, नाईन दिलाय. तर नाईन नंतर डिक्रीजिंग ऑर्डरने आपण लिहिलं तर कुठले नंबर्स येणार, कोण सांगणार मला? कनिष्का सांग, नाईन नंतर डिक्रीजिंग ऑर्डरने लिहिलं तर कुठले कुठले नंबर्स येणार? नाइन, डिक्रीजिंग, सो बा, डिक्रीजिंग, डिक्रीजिंग ऑर्डर है. डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये काय करतो आपण, एक एक डिक्रीज करतो ना, कमी करतो ना. तर काय करणार, कुठला येणार? ओके, अजून कोणाला येते आन्सर? ज्याला आन्सर येते त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहा नाव. वल्लभ तुला येते? सांग वल्लभ, जर नाईन नंतर नंबर्स लिहिले डिक्रीजिंग ऑर्डर नी तर कुठले कुठले नंबर्स येणार? व्हेरी गुड. तर बघा, वल्लभनी करेक्ट आन्सर दिलंय. तर तुम्हाला इथे काय लिहायचं, डिक्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय, कमी करायचं आपल्याला, एक एक कमी करायचंय. मग नाईन नंतर कुठला नंबर येणार, एट. नाईन मधून आपण एक नंबर कमी केला तर कुठला येणार, डिक्रीज केल्यावर एट येणार. मग एट मधून परत तुम्ही एक नंबर डिक्रीज केला तर काय येणार, सेवन. सेवन मधून परत तुम्ही एक नंबर डिक्रीज केला तर कुठला येणार, सिक्स. सिक्स मधून परत एक नंबर डिक्रीज केला तर कुठला येणार, फाईव्ह. तर डिक्रीजिंग ऑर्डर कुठला येणार इथे, नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह. कळालं सगळ्यांना इंक्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर कसं लिहायचं, कळालं का? ओके, चला आता मी तुम्हाला काही अजून क्वेश्चन्स देते, क्वेश्चन विचारते. तर तुम्ही मला बोर्डवर सांगायचं इंक्रीजिंग ऑर्डर त्याचे नंबर्स आणि डिक्रीजिंग ऑर्डरचे. ओके, चला, त्याचा इंक्रीजिंग ऑर्डर कोण सांगणार मला? सेवन नंतर जे नंबर्स येणार त्याचा इंक्रीजिंग ऑर्डर कोण सांगणार मला, कोण सांगणार? जिज्ञासा सांग, सेवन नंतर इंक्रीजिंग ऑर्डर सांगायचा आहे मग तुला, कुठला येणार? व्हेरी गुड. तर इंक्रीजिंग ऑर्डर सांगायचंय तर इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये काय करतो आपण, ऍड करतो एक एक नंबर. तर सेवन नंतर कुठला येणार, एट. एट नंतर कुठला येणार, नाईन. नाईन नंतर काय येणार, टेन. टेन नंतर काय येणार, इलेवन. तर हा आपला झाला इंक्रीजिंग ऑर्डर. कळालं सगळ्यांना? आता मला डिक्रीजिंग ऑर्डर सांगायचंय. आता मला डिक्रीजिंग ऑर्डर सांगायचंय. ओके, टेन नंतर नंबर्स आपल्याला लिहायचे ते पण डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये. तर कुठले नंबर्स येणार, कोण सांगणार मला? कनिष्का सांग, टेन नंतर डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहायचे तर कुठले नंबर्स येणार? द
डिक्रीजिंग ऑर्डर. टेन कुठला येणार? डिक्रीजिंग म्हणजे काय करतो आपण? कोण सांगणार अजून? वल्लभ तू सांगशील? नाइन हाँ हाँ सेवन सिक्स वेरी गुड. तर बघा, वल्लभने करेक्ट आंसर दिलंय. आपल्याला आता डिक्रीजिंग ऑर्डर लिहायचंय. मग 9, 10 नंतर डिक्रीज केला एक नंबर, तर कुठला येणार? कमी केल्यावर 9. मग 9 मधून परत एक नंबर डिक्रीज केला, काय येणार? 8. 8 मधून अजून एक नंबर डिक्रीज केला, काय येणार? 7. 7 मधून एक डिक्रीज केला, तर काय येणार? 6. तर हे 10 च्या नंतर डिक्रीजिंग ऑर्डर काय येणार? 9 8 7 6. कळतंय का सगळ्यांना? सगळ्यांना समजतंय का आता? बाकीचे जिज्ञासा, कनिष्का, कळतंय तुम्हाला? ओके, तर अजून एक देते मी तुम्हाला. ओके, आता 13 नंतर हे इथे जे नंबर्स लिहायचे ते मला आता इन्क्रीजिंग ऑर्डर नी लिहायचे. कोण सांगणार मला? इन्क्रीजिंग ऑर्डर नी लिहायचे 13 नंतरचे नंबर, इन्क्रीजिंग ऑर्डर. कोण सांगणार? जिज्ञासा सांगशील? नाइन इन्क्रीजिंग ऑर्डर कुठला? फोर्टीन हाँ फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन 13, 17. वेरी गुड. तर 13 नंतर इंक्रीजिंग ऑर्डर लिहायचे. तर इंक्रीजिंग ऑर्डर म्हणजे आपल्याला ऍड करायचे. तर 13 नंतर काय येणार? 14. एका नंबर ऍड केल्यावर नंतर येणार 15, नंतर येणार 16, नंतर येणार 17. झाला इंक्रीजिंग ऑर्डर. ओके, कळलं सगळ्यांना कसा इंक्रीजिंग ऑर्डर लिहिला 13 नंतरचा? ओके, नेक्स्ट आता बघूया. ओके, आता 20 नंतरचे मला नंबर लिहायचे आहेत, ते मी मला डिक्रीजिंग ऑर्डर नी लिहायचे आहेत. कुठल्या ऑर्डर नी लिहायचे आहेत? डिक्रीजिंग. तर कोण सांगणार मला डिक्रीजिंग ऑर्डर नी? कनिष्का सांगशील? 20 नंतरचे नंबर डिक्रीजिंग ऑर्डर ने सांगायचे. कुठले कुठले नंबर्स येतील? 21 22 डिक्रीजिंग, डिक्रीजिंग. डिक्रेसिंग डिक्रीज म्हणजे कमी होणं. आता 20 मधून तू एक नंबर कमी केला, डिक्रीज केला, तर कुठला नंबर येणार? रेट कमी केला 5 काय? 19 येईल ना? 1919 येईल ना? 19 19 नंतर काय येईल मग? एक नंबर परत कमी सिक्सटीन केल्यावर 18. 18 मधून परत एक नंबर कमी केला, तर कुठला येईल? 17 येईल बाळा पहिले. आणि सेवेंटीन 17 मधून परत एक कमी केल्यावर सिक्सटीन ओके, तर काय कसा डिक्रीजिंग ऑर्डर लिहायचा? तर माइक ऑफ करा. आता 20 नंतर आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर नी लिहायचे. तर 20 मधून एक नंबर आपण डिक्रीज केला, कमी केला, तर काय येणार? 19. 19 मधून एक कमी केला तर 18. 18 मधून एक कमी केला तर 17. 17 मधून पण एक कमी केला तर काय झालं? 16. ओके, कळलं सगळ्यांना? कळलं का सगळ्यांना? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट. ओके, तर आता सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आहे ना क्लासमध्ये? सेकंड स्टँडर्ड स्टुडंट क्लासमध्ये आहे का? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. कोण आहे सेकंड स्टँडर्ड स्टुडंट?
ओके, तर आता आपण सेकंड स्टँडर्डचा न्यू लेसन बघूया. तर फर्स्ट स्टँडर्डने सुद्धा लक्ष द्यायचंय, तुम्ही सुद्धा आन्सर करायचंय. ओके, तर आता सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, बघा आता सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, तुमचा जो न्यू लेसन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, लेट्स काउंट नंबर इन स्टेप्स. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? स्क्रीन सगळ्यांना दिसते ना? सांगा एकदा. ओके, तर तुमचं न्यू लेसनचं नाव काय? लेट्स काउंट इन द स्टेप. लेट्स काउंट नंबर इन द स्टेप. आता तुम्हाला काउंट करता तर येतं, येतं ना सेकंड स्टँडर्ड स्टुडंट? फर्स्ट स्टँडर्डला सुद्धा काउंट करता येतं, पण आता आपल्याला काउंट कसे करायचे? स्टेप्स मध्ये काउंट करायचे. स्टेप्स मध्ये म्हणजे काय? नक्की काय करायचंय? तुम्हाला एक नंबर दिलेला असेल, एक नंबर दिलेला असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सांगितलं 3 नंबर, तर 3 नंबर नंतर तुम्हाला सांगितलं त्यांनी 3 स्टेप्स पुढे काउंट करा. काय करा? 3 स्टेप्स पुढे काउंट करा. तर 3 नंतर तुम्ही 3 स्टेप्स पुढे काउंट केले तर किती येतील? किती होणार 3 स्टेप पुढे काउंट केल्यावर? 3 नंतर किती येतील? कोण सांगणार मला किती येतील 3 नंतर? 3 स्टेप्स काउंट केल्यानंतर पुढे योगी, सॉरी मधुरा सांग. कुठला नंबर आहे 3 नंतर 3 स्टेप्स पुढे आपण काउंट केल्यावर? फोर फाइव हाँ सिक्स हाँ किती झाले? 6. किती झाले? 6. सिक्स ओके, तर बघा बोर्डवर तुम्हाला सांगते मी, तर 3 तुम्हाला नंबर दिलाय, तर तुम्हाला सांगितलंय पुढे 3 स्टेप्स काउंट करा. तर 3 नंतर एक स्टेप काय येणार? 4 येणार. नंतर काय येणार? 5 येणार. आणि नंतर काय येणार? 6 येणार. है ना? तर 3 नंतर तुम्ही 3 स्टेप्स काउंट केले तर कुठला नंबर भेटला तुम्हाला? 6 भेटला ना. 6 नंबर कळाला सगळ्यांना? सगळ्यांना कळाला कसे काउंट केले मी? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय ना माझा? ओके, तर बघा ते आपल्याला या लेसन मध्ये बघायचंय. इथे काय दिलंय? लुक ऍट द रॅबिट जम्प. आता इथे काय करतोय? रॅबिट जम्प करतोय. तर तो सुद्धा काय करतोय? बघा कसा जम्प करतोय तो. बघा पहिले 3 वर होता, 3 वरून त्याने कुठे उडी मारली? डायरेक्ट 6 नंबर वर उडी मारली, मारली ना. नंतर त्याने डायरेक्ट 9 नंबर वर उडी मारली. नंतर 12 वर मारली. आता 12 नंतर तो 15 वर डायरेक्ट उडी मारतोय, जम्प करतोय. तर लुक ऍट द नंबर्स इन द बॉक्सेस फ्रॉम विच द रॅबिट जम्प. तर रॅबिट कसा जम्प करतोय? कुठल्या कुठल्या नंबर वर जम्प करतोय? 3 वर. 3 नंतर 6 वर. 6 नंतर 9 वर. 9 नंतर 12 वर. आणि नंतर 15 वर. म्हणजेच तो काय करतोय? इफ वी काउंट 3 नंबर्स आफ्टर 3 नंबर 3 वी गेट द नंबर 6. म्हणजेच काय करतोय तो? जर तुम्ही 3 नंबरच्या नंतर, नंबर 3च्या नंतर 3 नंबर अजून काउंट केले तर कुठला नंबर येणार तुम्हाला? 6 नंबर मिळेल ना. 3 नंतर तुम्ही 3 नंबर काउंट करा. 4 5 6. 6 भेटला. परत 6 नंतर 3 नंबर तुम्ही काउंट करा. 7 8 9. 9 आला. 9 नंतर परत तुम्ही 3 नंबर काउंट करा. 10 11 12. 12 भेटला. तसंच 3 नंबर अजून तुम्ही काउंट करा 12 नंतर. 13 14 15. तर रॅबिट काय करतोय? एक 3 3 स्टेप्स पुढे जम्प करतोय. काय करतोय तो? त्याने स्टार्ट केलं 3 पासून, स्टार्टिंग फ्रॉम 3 अँड काउंटिंग इन द स्टेप्स ऑफ 3. द नंबर्स वी गेट 6 9 12 15. कळलं आता कसा रॅबिट जम्प करतोय? 3 3 नंबरनी जम्प करतोय तो.
जर तुम्ही थ्री मध्ये थ्री नंतर थ्री नंबर्स काउंट केले तर कुठला नंबर मिळेल तुम्हाला? 4 5 6, 6 भेटेल. परत 6 नंतर तुम्ही थ्री नंबर काउंट करा, कुठला मिळेल? 7 8 9. परत 9 नंतर तुम्ही थ्री नंबर काउंट करा, 10 11 12. 12 नंतर अजून काउंट करा, 13 14 15. तर असे तो 3 3 स्टेप्स 3 3 नंबरनी काय करतोय? जम्प करतोय. कळालं? फर्स्ट रॅबिट कसा जम्प करतो ते कळालं का तुम्हाला? सेकंड स्टँडर्ड स्टुडंट कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा पटकन. माझा आवाज येतोय? तर रिप्लाय करा प्लीज. ओके, आता पुढे बघूया. तसंच आता आपल्या इथे काय दिलंय, नाव लुक ॲट द डिअर जम्प. आता इथे जो डिअर आहे, हरिण आहे, तो कसा जम्प करतो ते आपण बघूया. ओके, तर बघा त्याने स्टार्ट कुठून केलंय? 4 पासून स्टार्ट केलंय. कुठून केलंय? 4 पासून स्टार्ट केलंय. 4 नंतर त्याने कुठे जम्प केलं? डायरेक्ट 9 वर. 9 नंतर त्याने कुठे जम्प केलं? 14 वर. 14 नंतर त्याने कुठे जम्प केलं? 19 वर. 19 नंतर त्याने कुठे जम्प केलं? 24 वर. तर राईट द नंबर्स फ्रॉम विच द डिअर टेक्स जम्प. तर आपल्याला या सर्कल मध्ये काय करायचं, जिथे जिथे त्याने जम्प केले तिथे नंबर्स लिहायचे. पहिला कुठला नंबर आहे? 4. 4 नंतर डायरेक्ट 9. 9 14 19 आणि 24. कुठले कुठले नंबर्स होते बघा, बोर्ड वर लिहिते मी. कुठले कुठले नंबर्स होते? 4. 4 नंतर कुठला नंबर होता डायरेक्ट जम्प केलेला? 9. 9 नंतर कुठला होता? 14. 14 नंतर कुठला होता जम्प केलेला? 19. 19 नंतर 24. कुठला होता? 19. आणि 19 नंतर कुठला होता? 24. तर त्याने असे जम्प केले. तर म्हणजेच त्याने काय केलंय, किती नंबरनी जम्प केले डिअरनी? किती नंबरनी जम्प केले बघा जरा, तिथे काउंट करा ते नंबर. किती नंबर नंतर जम्प केले त्यांनी? 4 नंतर काउंट करा, 1 2 3 4 5. 9 पर्यंत किती नंबर झाले? 5 नंबर झाले ना. 4 नंतर 9 पर्यंत काउंट करा सगळ्यांनी. चला, 5 6 7 8 9. किती फिंगर झाले? 5 फिंगर झाले ना. तर 4 नंतर डिअरनी 5 नंबरनी काय केलं? जम्प केलं. 4 नंतर काय? 5 6 7 8 9. तसंच 9 नंतर परत तुम्ही काउंट करा 5 नंबर. 10 11 13 14. बघा 9 नंतर काय केलं त्यांनी? 10 11 12 13 14. परत 14 नंतर 5 नंबरनी परत जम्प केला त्याने. तर कुठला नंबर येईल? 15 16 17 18 19. कळतंय सगळ्यांना? तर 5 5 नंबरनी जम्प करतोय ते डिअर. कळतंय ना सगळ्यांना? ओके, तर किती नंबरनी त्यांनी जम्प केलं? 5 5 नंबरनी जम्प केलं. तर नंतर काय दिलंय बघा, लुक ॲट द नंबर्स इन द कलर बॉक्सेस गिवन बिलो. वी गेट दीज नंबर्स वेन वी काउंट इन अ स्टेप्स ऑफ अ सर्टन नंबर, विच इज दॅट नंबर. तर इथे तुम्हाला बघा बॉक्स दिलाय, त्या बॉक्स मध्ये नंबर्स लिहिले. त्या बॉक्स मध्ये काय काय नंबर्सला त्यांनी कलर केलंय, डार्क पिंक कलर केलाय. तर तो ते त्यांनी एका सर्टन स्टेप नंतर तो नंबर आलाय. तर किती स्टेप्स आणि किती नंबर नंतर त्यांनी नंबर तो कलर केला ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर बघा कोण सांगणार मला? पहिले कुठला नंबर आहे? 2. 2 ला कलर केलाय. आता 2 नंतर 6 वर त्यांनी किती स्टेप्सनी किती नंबरनी जम्प केलाय? किती नंबर तो पुढे गेलाय 2 नंतर 6 पर्यंत जायला? कोण सांगणार मला? मधुरा सांग. 2 नंतर किती स्टेप्सनी तो 6 पर्यंत गेलाय? 6 नंबर पर्यंत गेलाय. किती नंबर्सनी पुढे गेलाय तो 6 पर्यंत?
मधुरा, थ्री फोर थ्री फोर फाइव थ्री फोर थ्री फोर सिक्स। फाइव सिक्स। हाँ तो किती नंबर झाले ते? थ्री फोर फाइव सिक्स, किती नंबर झाले ते टोटल? सिक्स। नाही, फोर झाले ना, बघ टू नंतर किती नंबर काउंट केलेत, बघ सिक्स पर्यंत जायला, वन टू थ्री फोर, फोर नंबर काउंट केले ना त्यांनी, तेव्हा सिक्स वर गेला ना तो। फोर। हाँ तर किती येणार? फोर। तर टू नंतर त्यांनी फोर नंबर स्टेप, फोर स्टेप्सनी पुढे गेला तो। तू टू नंतर फोर नंबर काउंट कर, टू नंतर बोल थ्री फोर फाइव सिक्स, फोर फिंगर्स झाले, तर कुठला नंबर आला शेवटी? सिक्स। तर कुठल्या सिक्स। नंबर वर गेला तो? सिक्स वर गेला। आता सिक्स नंतर परत फोर फिंगर काउंट कर, सांग मला फोर कुठला नंबर आला सिक्स नंतर। सेवन हाँ एट हाँ नाइन हाँ टेन, टेन। टेन, फोरच फिंगर काउंट करायचे आहेत, फोर, ते कुठला आला? टेन, टेन। आता टेन नंतर परत फोर फिंगर काउंट कर। इलेवन ट्वेल्व हाँ हाँ फोर्टीन 14, वेरी गुड। 14 नंतर परत फोर कर काउंट, सांग मला कुठला नंबर आला? फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन वेरी गुड। 18 नंतर अजून फोर काउंट कर। नाइनटीन नाइनटी ट्वेंटी टेन ट्वेंटी ट्वेंटी 21 वन 20 22। वेरी गुड। तर कळालं तुला कसं फोर फोर स्टेप्स ने पुढे जायचं? हो ओके तर माइक ऑफ करा, वेरी गुड। तर सगळ्यांना समजला कसं फोर स्टेप्स नी या बॉक्स मध्ये फोर फोर स्टेप्स नी त्यांनी नंबर पुढे केलेत, ते फोर फोर स्टेप्स नी त्यांनी काउंट केलेत, कळालं सगळ्यांना? आता मला तुम्ही सांगायचंय, मी तुम्हाला क्वेश्चन देणार बोर्डवर, आता तुम्हाला मी सांगणार या स्टेप्स ने काउंट करा, तर मला त्याला त्याचे पुढचे नंबर तुम्ही मला सांगायचे। ओके तर चला बोर्डवर बघा। ओके आता मी इथे स्टार्ट, पहिला नंबर लिहिलाय फाइव, फाइव पासून मी स्टार्ट केलंय काउंट करायला, तर तुम्हाला काउंट कसं करायचंय? फाईव्हच्या स्टेप्स मध्ये, फाईव्ह स्टेप्स मध्ये काउंट करायचे, म्हणजे फाईव्ह फाईव्ह नंबरनी पुढे स्टेप काउंट करायचे। चला कोण सांगणार मला? फाईव्ह फाईव्ह नंबरनी काउंट करून कुठला नंबर येणार फाईव्ह नंतर? फाईव्ह नंबर पुढे तुम्ही काउंट केल्यावर कोण सांगणार मला? कोण सांगणार मला? चला कोण सांगणार? ओके मधुरा, मधुरा माइक ऑन कर, सांग बा फाइव नंतर तू फाइव स्टेप्स काउंट केले तर कुठला नंबर येईल? सिक्स सेवन एट नाइन टेन। टेन। आता इथे टेन आला, आता टेन नंतर परत कुठला नंबर येईल फाइव स्टेप्स ने काउंट केल्यावर? इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 15, वेरी गुड। आता 15 नंतर परत तू फाइव स्टेप्स हे कर काउंट कर, कुठला येतील नंबर? सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी वेरी गुड, 20। आता 20 नंतर परत फाइव स्टेप्स काउंट कर, कुठला नंबर येईल? 21, 22, 23, 24, 25. वेरी गुड, तर 25 कळालं आता कसे फाइव स्टेप्स मध्ये तू काउंट केले, वेरी गुड। ओके सगळ्यांना कळालं आता कसं काउंट करायचंय? ओके माइक ऑफ करा। यस आता अजून मी नेक्स्ट देते, तर मला फर्स्ट स्टँडर्डच्या स्टुडंटने सुद्धा थोडी ट्राय करायचंय। ओके ओके आता मी इथे फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट साठी सांगितले,
तर 10 नंतर मला तुम्ही 2 च्या स्टेप्स ने काउंट करून दाखवा. चला 2 च्या स्टेप्स ने काउंट करून दाखवा. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट कोण करून दाखवणार? 2 2 च्या स्टेप्स ने, म्हणजे 2 2 नंबर्स पुढे काउंट करायचे 10 नंतर. कोण करणार? कोण करणार? ओके जिज्ञासा. चला चला जिज्ञासा, सांग मला 10 नंतर 2 स्टेप्स पुढे काउंट केल्यावर कुठला नंबर येईल? 11 हा हा 12. कुठला येईल? 12. 12 नंतर अजून पुढे 2 स्टेप काउंट कर, कुठला येईल? 14 13 13 हा 14 व्हेरी गुड. 13 आणि 14, 14 येईल. आता 14 नंतर परत 2 स्टेप पुढे काउंट कर, कुठला नंबर येईल? 15 हा 15 16 16. व्हेरी गुड. तर बघितलं आपण, टू, व्हेरी गुड जिज्ञासा. तर आपण काय केलं, 2 2 स्टेप्सनी ऍड केलं, 2 2 स्टेपनी पुढे गेले काउंट केलं. तर 10 नंतर 2 फिंगर्स बघा, 11 12, परत 12 नंतर 2 फिंगर्स, 13 14, 14 नंतर 2 फिंगर्स, 15 16. कळालं सगळ्यांना कसे केले काउंट? कळालं का? ओके आता चला, तसंच अजून एक मी देते. ओके आता इथे 3 च्या स्टेप्स नी काउंट करायचे, 3 स्टेप्स नी, 3 च्या स्टेप्स नी काउंट करायचे. कोण करणार? वल्लभ करशील? 3 च्या स्टेप्स नी 4 नंतर 3 स्टेप्स नी काउंट कर, कुठला नंबर येणार सांग? ओके 7, 4 5 6 7, 13 7 नंतर काउंट कर, कुठला नंबर येणार? 10 10. ओके व्हेरी गुड. तर बघा 4 नंतर काय करणार तुम्ही? 3 फिंगर काउंट करा. चला 5 6 7, कुठला आला? 7. 7 नंतर परत 3 स्टेप्स पुढे काउंट करा, 8 9 10. आलं? परत 10 नंतर तुम्ही 3 स्टेप पुढे काउंट करा, 11 12 13. कळलं सगळ्यांना? किती इझी आहे? कळलं ना मधुरा? कळतय ना तुला? ओके राजूने घेऊया. आता 8 नंतर आपण 4 च्या स्टेप्स ने काउंट करायचे. कोण सांगणार मला? मधुरा सांग, 8 नंतर 4 च्या स्टेप ने काउंट केला तर कुठला नंबर आहे? 9 10 11 12 12. ओके व्हेरी गुड. आता 12 नंतर परत 4 स्टेप्स काउंट केल्यावर कुठला नंबर आहे? 13 14 15 16 16. 13 14 15 16, 16 येईल. आता 16 नंतर परत 4 स्टेप्स काउंट कर. 17 18 19 20 20. व्हेरी गुड. 20 येईल. आता 20 नंतर परत 4 स्टेप्स ऍड कर, काउंट कर. 21 22 23 24. व्हेरी गुड. तर 24. व्हेरी गुड. कळालं इथे? 8 नंतर आपण 4 4 स्टेप्स ने काउंट केलं, म्हणजे 4 फिंगर्स पुढे, 9 10 11 12, 12 नंतर 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. कळालं सगळ्यांना? ओके माइक ऑफ करा. ओके सगळ्यांना कळालं कसे पुढे काउंट करायचे स्टेप्स मध्ये? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट तुम्हाला सुद्धा कळालं का?
ओके, द फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, तुम्हाला तुम्हाला इंक्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर कळालं का? तुम्हाला होमवर्क देणार त्याच्यावर. कळालं तुमचा लेसन इंक्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, मला कळालं का? इंक्रीजिंग म्हणजे एक एक ऍड करायचं. काय करायचं? एक एक नंबर ऍड करायचा. आणि डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? एक एक नंबर काय करायचा? कमी करायचा, डिक्रीज करायचा, कट करायचा, सबट्रॅक्ट करायचा. कळालं कसं लिहायचं इंक्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर? सगळ्यांना लिहिता येतील ना इंक्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर? मी तुम्हाला क्वेश्चन्स पाठवणार आहे होमवर्क मध्ये, सगळ्यांना ते नंबर्स लिहिता येतील ना इंक्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये? ओके. आणि सेकंड स्टँडर्ड स्टुडंट मधुरा, स्टेप्स समजलं ना? काउंट कसं करायचं, नंबर काउंट कसे करायचे स्टेप्स मध्ये? ओके, व्हेरी गुड. तर आपल्या छोटे छोटे लेसन होते तिथेच कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट क्लास मध्ये आपण नेक्स्ट लेसन घ्यायचं आहे. सेकंड स्टँडर्ड स्टुडंटचं ऍडिशन आहे आणि फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंटचं काय आहे? तुमचं सुद्धा ऍडिशन आहे. ओके, तर आपल्याला आता नेक्स्ट क्लास मध्ये दोघांना सेम शिकवता येईल, ऍडिशनच शिकायचंय. नेक्स्ट क्लास मध्ये आपल्याला फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट आणि सेकंड स्टँडर्ड स्टुडंट दोघांना काय शिकायचं? ऍडिशन शिकायचंय. ओके, तर इथेच थांबूया आपण. आपला लेसन सुद्धा झालाय कंप्लीट, तर तुम्ही क्लास लेव करू शकता. बाय एवरीवन, बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय.